मागील 2 दिवसांपासून येत असलेल्या जोरदार पावसामुळे एक दिलासा निर्माण झाला आहे. पावसाळा ऋतू सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी उलटून गेला, पण मुबलक पाऊस न आल्यामुळे सरोवरे आणि धरणे पुराशा प्रमाणात भरलेली नव्हती. पण मागील 2 दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे नदी आणि नाले भरभरून वाहत असल्यामुळे धरणात आणि सरोवरात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. एकीकडे समाधान जरी असले तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील जनजीवन या 2 दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे धावत आहे. ग्रामीण भागातील मार्गावरील पूल हे कमी उंचीचे असल्यामुळे पुलाच्या वरून पाणी वाहत आहे, त्यामुळे अनेक मार्ग बंद झालेले आहेत. भिवापूर तालुक्यातील भिवापूर नांद या मुख्य मार्गावरील नक्षी, भिवापूर, जवळी, पांजरेपार, चिखलापार या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या वरून पाणी वाहत आहे. तर तालुक्यातील सेलोटी, वाशी, गोंडपुरी, झिलबोडी, पांढरवाणी आणि टाका अशा अनेक गावांचा संपर्क पाण्यापासून तुटलेला आहे. पावसाचा ओस लवकर कमी न झाल्यास तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरू शकते, तसेच जुन्या असणाऱ्या मातींच्या घरांना सुद्धा याचा धोका निर्माण होऊ शकते. एवढेच नाही तर नदीलगत असलेल्या शेतीच्या मालाला सुद्धा या पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी अमोल चौधरी, भिवापूर, नागपूर.